राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा आणि माजी कृषी मंत्री शरद पवार यांच्यासह राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरोधात ईडीने गुन्हा दाखल केल्याच्या निषेधार्थ आज पुण्यात राष्ट्रवादीकडून निदर्शने करण्यात आली. मात्र ही निदर्शने करताना राष्ट्रवादीची गटबाजी चव्हाट्यावर आल्याचं पाहायला मिळालंय. मुलाखत प्रसार माध्यमे घेत असताना माजी नगरसेवक रवींद्र माळवदकर यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी गट पाडत रास्ता रोको करण्याचा प्रयत्न केला, पण तात्काळ पोलिसांनी रास्ता रोको करणाऱ्यांना ताब्यात घेतलं. पाहुयात हा संपूर्ण गोंधळ. स्वतःला श्रेय घेण्याचा प्रयत्न करत असल्याचं इथं पाहायला मिळालंय. दरम्यान शहराध्यक्ष चेतन तुपे पाटील यांनी ईडीने केलेल्या कारवाईचा निषेध केलाय आणि हे सरकार राष्ट्रवादीच्या सभांना मिळत असलेल्या प्रतिसादामुळे ईडीची भीती दाखवत असल्याचा आरोप देखील त्यांनी यावेळी केलाय. ही ईडीची नाही, रडीची कारवाई आहे. पवार साहेबांचा जो झंझावात संपूर्ण महाराष्ट्रात चालू झालाय त्याच्यामुळं भाजपवाल्यांची अक्षरशः झोप उडालेली आहे. या झोप उडालेल्यामुळे पवार साहेबांना मिळणारा प्रतिसाद जो आहे तो यांना अतिशय खुपतोय. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये यांना असं वाटलं होतं की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे काही आपण पुढारी पळवले तर पवार साहेबांच्यावरती कुठेतरी
आपल्याला मात करता येईल, परंतु पवारसाहेबांसारखा नेता जो आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वयाच्या 80व्या वर्षीसुद्धा तरुणाला लाजवेल अशा ताकदीने फिरतोय आणि तरुणां वर्गाचा आणि संपूर्ण समाजाचा जो प्रतिसाद साहेबांना लाभतोय त्याच्यामुळं खरं तर हे लोक आता हादरून गेलेले आहेत आणि त्याच्यामुळं ज्या गोष्टीचा साहेबांशी संबंध नाही, ज्या संस्थेमध्ये साहेब संचालकही नव्हते, त्यांच्यावरती गुन्हा नोंदण्याचं अतिशय भ्याड आणि हीन असं कृत्य BJP-वाल्यांनी केलेलं आहे, त्याचा आम्ही या ठिकाणी निषेध करतो आहे। कारण शेवट राजकारण करत असताना त्याच्यात जो असेल, ज्यांनी केलं असेल त्याच्यावर गुन्हा नोंदला तर काही हरकत नाही, परंतु साहेबांवरती कसल्याही परिस्थितीत तिथं गुन्हा नाही आहे, तिथे त्यांचं नाव नाही आहे, FIR-मध्ये नाव नाही, कोर्टाच्या ह्याच्यामध्ये नाव, असं असताना हा ED-ची कारवाई करायची म्हणजे एका बाजूनी ED यांचं घरगडी असल्यासारखं काम चाललं आहे। विरोधकांना प्रत्येक वेळी ED-मध्ये अडकवायचं, ED-चा कायदा जाचक आहे, 2.5 वर्षाची कैद होऊ शकते, त्याच्यामुळं सर्वांना गप्प बसवायचं, स्वतःचा भ्रष्टाचार जाकायचा, स्वतःचं अपयश लपवायचं, महाराष्ट्राच्या प्रश्नांना बगल द्यायची अशा पद्धतीचं काम सत्ताधारी भाजपकडून होताना दिसतं। त्याच्यामध्ये पवारसाहेबांचं नावच निष्पन्न नाही झालं ना, कोर्टाने ज्या लोकांवर करायला सांगितले मी यापूर्वीसुद्धा सांगितलं आहे, जे दोषी असतील ज्यांना कोर्टाने सांगितले असेल त्यांच्यावर करा ना, पण जो माणूस तिथं संचालकच नाही, ज्याचं कुठेही ते प्रूव्ह होत नाही, ज्याचं पूर्व रेकॉर्ड तिथं नाही आहे, अशा माणसावर करणं हा आकस आहे ना, हा मग कोर्टाचाही अवमान आहे। याच्यात कोर्ट कुठं सांगते, कोर्टाने सांगितलं तपास करा, तपासामध्ये पवारसाहेब निष्पन्न होत नसताना किंवा ते संचालक नसताना हा का त्याच्यावर कारवाई करणे हे सरकारचं राजकारणच आहे आणि राजकारणातूनच ही कारवाई चालली। फायद्या तोट्यासाठी आम्ही राजकारण करत नसतो, आम्ही लोकहिताचं राजकारण करत असतो। साहेबांची आम्हाला शिकवण आहे 20% राजकारण, 80% समाजकारण। आम्ही समाजकारणाची कास सोडत नाही। दुर्दैवाने जे सत्तेत बसलेले आहेत त्यांना सत्तेच्या पलीकडं काही दिसत नाही, सत्तेसाठी वाटेल ते म्हणून ED-चा रडीचा डाव।